एनडी टीव्ही न्यूजला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, शेअर लाईक कमेंट करायचा विसरू नका. नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊन नाही. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. मात्र कोरोनाचे नियम मोडले तर दंडात्मक कारवाई होईलच. नियम पाळा, कोरोना टाळा असे आव्हान जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी केले आहे. नंदुरबार जिल्ह्यात लॉकडाऊनबाबत कोणतेही निर्देश देण्यात आले नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. मात्र कोरोनाविषयक नियमांचे पालन करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी केले आहे. लॉकडाऊनमुळे जिल्ह्याच्या अर्थचक्रावर परिणाम होत असल्यानं शासनाकडून निर्देश येईपर्यंत त्याची अंमलबजावणी करण्यात येणार नाही. तथापि नागरिकांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करणं गरजेचं आहे. व्यावसायिकांनी स्वतः नियमांचं पालन करण्यासोबत ग्राहकांना देखील याबाबत सूचना द्याव्यात. नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे टाळावे. जिल्ह्यात विवाह सोहळे, सामाजिक, धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमात शासनाने दिलेल्या मर्यादेच्या आतच उपस्थिती राहील याची दक्षता घ्यावी. विशेषतः कोरोनाचा प्रसार अधिक असलेल्या जिल्ह्यातून विवाहासाठी पाहुणे मंडळी येत असल्यास खबरदारी घ्यावी. सोहळ्याचा आनंद घेताना मास्कचा वापर होईल याकडे आयोजकांनी लक्ष द्यावे. नियमांचे पालन न केल्यास आयोजक आणि लॉन्स किंवा मंगल कार्यालयाच्या मालकाविरुद्ध कारवाई करण्यात येईल. प्रशासनानं गृह विलगीकरण बंद केल्यानंतर जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. तरी देखील राज्यातील इतर काही जिल्ह्यात ही संख्या झपाट्यानं वाढत असल्यानं दक्षता घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी सतत हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, शारीरिक अंतर राखणे आणि मास्क वापराशिवाय दिलेल्या सूचनांचे पालन करावे. प्रशासनास सहकार्य केल्यास कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल असं जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या संदेशात स्पष्ट केलं आहे. सर्व नंदुरबार जिल्हावासियांना जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांचा नमस्कार. आपल्याला माहिती आहे, काल माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याला संबोधून विविध सूचनांचं आदेशित केले आणि संपूर्ण राज्यात परत एकदा कोविडच्या केसेस वाढत असताना नंदुरबारची काय परिस्थिती आहे हे सांगण्यासाठी मी आपल्यासमोर आलेलो आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 9,228 केसेस आल्यात. त्यापैकी 8,842 बरे झालेत. 219 लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि 172 रुग्ण उपचार घेत आहेत. जवळपास आपण 57,000 वरती स्वॅब घेतले आणि मागील महिन्यात आपण जे सूचना दिल्या होत्या त्याचं एक स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन केल्यामुळे मागील पूर्ण जानेवारी महिन्यात आपल्या जिल्ह्यामध्ये 1,258 केसेस सापडल्या. त्याच्या तुलनेमध्ये आज रोजी म्हणजे 21 फेब्रुवारीपर्यंत 397 केसेस आढळलेल्या आहेत. म्हणजे बऱ्यापैकी आपल्या जिल्ह्यामध्ये कोविडच्या केसेस ह्या कमी होताना दिसत आहेत. त्यासोबतच 15 जानेवारीला आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 586 ॲक्टिव्ह केसेस होत्या. त्या ॲक्टिव्ह केसेस आज रोजी 172 आहेत. आता आपल्यासमोर सर्वात मोठं आव्हान आहे की आपल्या जिल्ह्यात जर भविष्यात लॉकडाऊन होऊ द्यायचा नसेल, कोविडच्या केसेस नियंत्रित ठेवायचं असेल तर अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क घालणे, सॅनिटायझरचा वापर करणे ही जी आपली जी संस्कृती होती, कोविड संस्कृती आपण म्हणू शकतो, जो मागील पूर्ण कोविडच्या काळात आपण ते फॉलो केलं, त्याचं आता स्ट्रिक्ट इम्प्लिमेंटेशन करण्याची गरज आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी हेही आवाहन केलं की पुढील काळामध्ये राजकीय रॅलीज असतील, आंदोलनं असतील, सामाजिक काही कार्यक्रम असतील हे टाळले पाहिजे. कारण ह्या कार्यक्रमामध्ये एक जरी कोविड पेशंट आढळला तर तो बऱ्याचशा लोकांना कोविड इन्फेक्शन पसरू शकतो. आणि आपल्याला माहिती आहे साधारणतः आपल्या जिल्ह्याचा जो मोर्टॅलिटी रेट आहे की 100 लोकांमध्ये 2.1 साधारणतः 2 लोकांचं डेथ होतं आहे. म्हणजे 100 लोकांना जर कोविड रुग्ण झाला तर 2 लोकांचीही मृत्यू होईल. आपल्या घरात जर कोणाला कोविड पसरलं आणि ते आपल्या चुकीमुळे पसरलं आणि ते तर कोणाचा दुर्दैवी मृत्यू झाला तर हे खूप मोठं शल्य हे आपल्याला कायमस्वरूपी टोचेल. म्हणून आपण सर्व लोकांनी मुख्यमंत्री महोदयांनी जे आपल्याला आवाहन केलं आहे त्याच्यात सामील होऊया. मुख्यमंत्री महोदयांनी जनतेसमोर हा प्रश्न मांडला आहे की आपल्याला लॉकडाऊन पाहिजे किंवा नाही पाहिजे. मी पण त्यांचाच प्रश्न आपल्या नंदुरबारवासियांना विचारू इच्छितो की आपल्याला लॉकडाऊन पाहिजे किंवा नाही पाहिजे. आता शाळा सुरू आहेत, महाविद्यालय सुरू आहेत, मार्केट, मंगल कार्यालय, जवळपास सर्वच गोष्टी सुरू ठेवल्यात कारण इकॉनॉमीला गती मिळाली पाहिजे. पण लग्न समारंभामध्ये विशेष करून आपण बघतो आहे की बरेचशी मंडळी ही नियमाचं, कायद्याचं उल्लंघन करताना दिसत आहेत. काल शहादामध्ये गुन्हे दाखल झालेत. जवळपास रोजच्या आता जे मास्क न घालणाऱ्या लोकांवरती कायदेशीर कारवाई आणि FIR करणं सुरू केलेलं आहे. मला स्वतःला वाटतं की हे लोकशाही आहे, नागरिकांचं राज्य आहे, लोकांना कमीत कमी त्रास व्हावा हे
त्याचं कर्तव्य प्रशासन आणि शासन करत असतं, परंतु त्यासोबतच नियमांचं पालन करणंही तेवढंच महत्त्वाचं आहे. कारण एका व्यक्तीने जरी नियम नीट पाळले नाही, त्याचा त्रास हा दुसऱ्यांना होतो. तर सर्वात पहिले मी मंगल कार्यालय आणि लॉन्सवाल्यांना आवाहन करतो की आपल्यावरती फौजदारी गुन्हा दाखल करण्याची आपण वेळ येऊ नका द्या. आपण जी काही लग्नाला येणाऱ्या पार्टीला व्यवस्थित त्यांच्याकडून ॲग्रीमेंट करून घ्या, तिथं आपला माणूस ठेवा. पोलीस परवानगी घेणे आम्ही बंधनकारक करत आहोत. कुठल्याही मॅरेज लॉन्सवाल्यांनी कोणाचं लग्न आहे, कधी लग्न आहे, त्याची रितसर परवानगी ते लग्न करणारे व्यक्ती आणि लॉन्सवाल्यांकडून संबंधित पोलीस स्टेशनात गेली पाहिजे. त्यांचाही एक व्यक्ती राहील, पोलीस स्टेशनचा कर्मचारी मध्ये मध्ये राऊंड मारेल. आणि तिथं जर आम्हाला शासनाने दिलेल्या गर्दीच्या संख्येपेक्षा जास्त लोक आढळले आणि तेही विनामास आढळले, तर लग्नाच्या वधूवरांचे पिता आणि लॉन्सचे मालक दोघांवरती गुन्हे दाखल होतील. त्यासोबतच राजकीय रॅलीज किंवा इतर कुठलाही सांस्कृतिक कार्यक्रम हे पूर्ण जिल्ह्यामध्ये बंद करण्यात येत आहे. कुठेही या कार्यक्रमाला परवानगी दिली जाणार नाही, आणि परवानगी जर द्यायची असेल तर ती सुद्धा 50 मर्यादेच्या आत. हे सर्व नियम न पाळणारे मंगल कार्यालय, सभागृह, हॉटेल, उपहारगृह ह्या सर्वांवरती प्रशासन आम्ही आता कारवाई करणार. काही पथक आम्ही तहसीलदार, नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही बनवत आहोत. हे पथक रँडमली कुठल्याही ठिकाणी व्हिजिट करतील आणि बघतील. माझी फक्त आपल्याला विनंती आहे की आपल्याला कोविड थांबवायचं आहे. कोविड पसरवण्याचं दूत कृपया आपण बनू नका. या संपूर्ण काळामध्ये जिल्हा प्रशासन म्हणून आम्ही जी सुविधा डेव्हलप केल्यात, मग त्या 16 ॲम्ब्युलन्सेस असो, आता तळोदा SDHला ऑक्सिजनची फॅसिलिटी झालेली आहे, नवापूर SDHला फॅसिलिटी झालेली आहे, तळोदामध्ये अक्कलकुवा, धडगाव आणि तळोदा ह्या तिन्ही तालुक्याचे पेशंट त्याच ठिकाणी थांबतील, नवापूरचे पेशंट नवापूरलाच थांबतील. शहादाला आपल्याकडे SDH नसल्यामुळे शहादा आरएचं काम चालू आहे, पण तिथं CCCची फॅसिलिटी निरंतर सुरू आहे. नंदुरबारला CCC प्लस DCH डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल याची फॅसिलिटी सुविधा आहे. जिल्हा स्तरावरती आम्ही मोबाईल व्हेकल्स आम्ही काही स्वॅब घेण्यासाठी सुरू केलेले आहेत. तर ज्याही भागामध्ये कोविडचा पेशंट आढळत असेल तर त्या भागातल्या नागरिकांनी त्वरित फोन करा, आमची ॲम्ब्युलन्स त्या भागात येईल, तिथून स्वॅब घेऊन जाईल, ह्याचीसुद्धा आम्ही सुविधा केलेली आहे. जेणेकरून नागरिकांना कमीत कमी त्रास होईल आणि जास्तीत जास्त सुविधा जिल्हा प्रशासनाकडून कशा मिळतील याची आम्ही काळजी घेतो आहे. मला आशा आहे आतापर्यंत आपल्या जिल्ह्यात विभागात सर्वात कमी केसेस आढळल्या, विभागात सर्वात कमी डेथ्स आढळल्यात झाल्यात, भविष्यातसुद्धा आपल्याला असंच कंट्रोल करायचं आहे. आपण सर्व लोक जर प्रशासनाला सहकार्य केलं तर आता मी सर्व आपला जिल्ह्यातसुद्धा शाळा सुरू करण्यात हा पहिला होता की ज्याने धाडसी निर्णय घेतला आणि शाळा सुरू ठेवल्यात. हेच आपल्याला शाळा, कॉलेजेस, बाकी सर्व गोष्टी आपल्याला सुरू ठेवायच्या आहेत. फक्त त्यासाठी आपल्याला सर्वांना नियमांचं पालन करावं लागेल, आणि ते जर आपण करू शकलो, ते जर आपण सुरू ठेवू शकलो, तर मला खात्री आहे की परत लॉकडाऊन करायची गरज नाही. कारण लॉकडाऊन कोणालाच नाही पाहिजे, आम्हालासुद्धा नाही पाहिजे. MDTV साठी नीलेश चौधरी, जिल्हा प्रतिनिधी.